कमाल साबीर शेख याची हा 19 तारखेला मिसिंग झालेला होता आणि त्याची मिसिंग 21 तारखेला निगडी पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याचवेळी सोनाली वाकडे हिची सुद्धा निगडी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल होती. आणि या दोघांच्या मिसिंगचा तपास करत असताना पुढे आलेल्या माहितीवरून असं लक्षात आलेलं आहे की या सलमानचा जो मृतदेह आहे तो तळेगाव गावामध्ये आढळून आलेला आहे आणि सोनाली जी आहे, सोनाली उर्फ मॅक्स, तिचा मृतदेह वाकड परिसरामध्ये नदीच्या काठावर आढळून आलेला होता. या प्रकरणामध्ये अधिक तपास आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी, त्यांचे सहकारी क्राईम PI अवताडे, तसेच देवेंद्र चव्हाण, नंतर मुल्ला आणि त्यांच्या बरोबरची टीम या सगळ्यांनी अधिक तपास केला. त्यावेळी यांचं या आझाद चौकामध्ये भांडण झालेलं होतं असं लक्षात आलं. आमच्या ACP त्याच्यावर अधिक तपास करण्याचे जेव्हा आदेश दिले त्यावेळी ही संपूर्ण घटना पुढे आली. याच्यामध्ये रवी वाल्मिकी, विशाल वाल्मिकी, नागेश चव्हाण या तिघांचं आणि या जे दोन्ही मयत आहेत, महिला आणि सलमान, या दोघं हे सगळेजण 5 जण मिळून त्या ठिकाणी आधी त्यांचं आझाद चौकामध्ये भांडण झालेलं होतं. हे भांडण त्यांचं देण्याघेण्याच्या जुन्या आधी उसण्या घेतलेल्या देण्याघेण्याच्या पैशावरून झालेलं होतं. त्याच्यानंतर ते सांगुर्डे गावात तळेगाव आदीमध्ये दारू पिण्यासाठी गेलेले होते. त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आणखीन 2 लोक, प्रशांत साळवे आणि सचिन चव्हाण, हे सुद्धा गेलेले होते. आणि या भांडणामध्ये सुरुवातीला त्यांनी सलमान जो आहे त्याचा, रवी वाल्मिकी आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा गळा दाबून खून केलेला आहे. आणि नंतर ज्यावेळी सोनी उर्फ मॅक्स हिनी त्याच्यावर आक्षेप घेतला, तुम्ही हे काय करत आहात, त्यावेळी त्यांनी तिचा सुद्धा पायावर, गळ्यावर पाय देऊन तिचा सुद्धा खून केलेला आहे. आणि तिची डेड बॉडी ही जी आहे ती नदीत टाकून दिलेली आहे. या प्रकरणी त्याचे भाऊ जे आहेत सलमानचे, शाहरुख शाबीर शेख, यांनी निगडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून रवी वाल्मिकी, विशाल वाल्मिकी हे दोघे राहणारे देवरोडचे आहेत आणि नागेश चव्हाण या तिघांना निगडी पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याचबरोबर प्रशांत साळवे आणि सचिन चव्हाण या दोघांचाही या गुन्ह्यामध्ये सहभाग असून निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी त्याबाबत अधिक तपास करत आहेत.